कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱ्यांना शेतमालाची खरेदी बंद पडली तर शेतातील उभ्या शेतमालाचे देखील प्रचंड नुकसान झाले अशावेळी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सीसीआय व पनन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारने परवानगी दिली आहे त्यानुसार येत्या सोमवारपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे दिनांक मार्च हमी दरानुसार कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकरी यांनी सहाय्यक निबंधक अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्याकडे सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ यांची शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत विनंती केल्याबाबत पत्रात नमूद केले होते त्यावरून यवतमाळ जिल्ह्यातील सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस पनन महासंघ यांची शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याकरिता विनंती केली होती सदर मागणी आवश्यक सेवेमध्ये मोडत असल्यामुळे त्यांना कमीत कमी कामगारासह यवतमाळ जिल्ह्यातील सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस पनन महासंघ यांची शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता शासनाने परवानगी दिली आहे सदर खरेदी केंद्रावर कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी सदर केंद्रांवर कापूस खरेदी करताना कामगारांनी सामाजिक अंतर ठेवतील याबाबत दक्षता घ्यावी तसेच कामगारांना कामावर जाणे व येण्याकरिता संबंधित तहसीलदार यांच्याकडून पासेस प्राप्त करून घेण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी दिले आहे